हिवाळा पावसाळा ऋतू कुठलाही असो मस्त अशी लपलपीत डाळ खिचडी खायला मस्त मजा येते. आणि हे डाळ खिचडी ना अतिशय सोप्या पद्धतीने कशी बनवायची याची पूर्ण रेसिपी या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला मिळेल. यामध्ये डाळ तांदूळ हे काही आपण सेपरेट शिजवलेलं नाही आहे, एकाच कुकरमध्ये सगळं शिजवून घेतलं आहे. आणि मस्त खरपूस लसणाचा त्यावर खमंग असा तडका आहे, अफलातून लागते मस्त लपलपीत आणि खरपूस लसणाची ही डाळ खिचडी. पटकन रेसिपी सुरू करूयात. नमस्कार, मी मधुरा, मधुराज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत. आज आपण ना परफेक्ट रेस्टॉरंट किंवा हॉटेलमध्ये आपण ऑर्डर केल्यावर जी खिचडी मिळते ना त्याच धाटणीची खिचडी बनवणार आहोत. डाळ खिचडी, ती पण लसुणी डाळ खिचडी मस्त तडका मारून. आणि जरी रेस्टॉरंट स्टाईल केली तरी आपण खूप कमी मेहनतीमध्ये कमी त्रासामध्ये बनवणार आहोत. सगळ्यात आधी सुरुवातीला कुकरमध्ये 2 चमचे तेल गरम करून घेतलेलं आहे. यामध्ये आपण घालूया बारीक चिरलेला कांदा आणि सोनेरी रंगावर कांदा परतून घेऊ. अशाच मस्त चमचमीत आणि झणझणीत रेसिपीजसाठी मधुराज रेसिपी मराठीला सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर बेल आयकॉनवरही क्लिक करा. कांदा छानपैकी सोनेरी रंगावर परतून घेतलेला आहे, तुम्ही बघू शकाल. आता या स्टेजला यामध्ये घालूयात टोमॅटो, बारीक चिरलेला एक टोमॅटो, हिरवी मिरची आणि लसूणची पेस्ट 1 चमचाभर. हे मिक्स करूया आणि हे सगळं एकत्र व्यवस्थित 4 ते 5 मिनिटं शिजवून घेऊ. आता हे एकत्र मस्तपैकी परतून झालेलं आहे. या स्टेजला आपण यामध्ये घालूयात मसाले. सो मसाल्यांमध्ये सगळ्यात आधी जाईल धणेपूड, त्यानंतर यामध्ये जाईल गरम मसाला, हळद आणि आपलंच मधुराज रेसिपीचं लाल तिखट म्हणजे बॅडगे मिरची पावडर. ही कुठे कशी ऑर्डर करायची सगळे डिटेल्स खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहेत, जाऊन नक्की चेक करा. आता हे करूयात मिक्स. आणि इथे ना मी एक बेसिक तयारी करून घेतलेली आहे. सो इथे मी काय केलं, एक कपभर मी तांदूळ घेतलेला आहे, तुकडा तांदूळ घेतला. तुम्हाला जर तो लांब तांदूळ हवा असेल, हॉटेलमध्ये मिळतो तर तो घेऊ शकता, पण मला अशी एक संत झालेली खिचडी खायला खूप आवडते त्यामुळे मी तुकडा तांदूळ घेतला आहे. त्यामध्ये 2 चमचे तूर डाळ, 2 चमचे मसूर डाळ घालून पाणी घालून 3 ते 4 वेळा स्वच्छ धुवून घेतली. धुवून झाल्यावर पुन्हा त्यामध्ये पुरेसं पाणी टाकून एक अर्धा तास हे सगळं एकत्र छान मी सोक करून घेतलेलं आहे. आता हे भिजवलेले डाळ आणि तांदूळ आपण घालूयात कुकरमध्ये. मस्त अशी खमंग फोडणी बसलेली आहे. आता हे डाळ तांदूळ छानसं मिक्स करूयात या मसाल्यासोबत. यामध्ये घालूयात पाणी, भरपूर पाणी घालायचं आहे. हे सगळं जर 1 कप असेल तर 4 कप यामध्ये पाण्याचा वापर करायचा. मस्त दिसते तुम्ही बघू शकाल. आता या स्टेजला यामध्ये घालूयात चवीपुरतं मीठ, छान एकसारखं ढवळून घेऊयात. यामध्ये जाईल आता कसुरी मेथी 1 चमचाभर, हीही अशी क्रश करून घालायची हातामध्ये, आणि साजूक तूप 1 मोठा चमचा. पुन्हा हे सगळं एकत्र करूयात. झाकण लावायचं आणि मी मध्यम आचार 20 मिनिटं शिजवून घेणार आहे. आता ही खिचडी मध्यम आचार मी 20 मिनिटं छान वाफवून घेतलेली आहे. आता गॅस बंद करून यातली वाफ पूर्ण रिलीज झालेली आहे. वा, काय मस्त दिसते तुम्ही बघू शकाल. छान शिजली आहे आणि परफेक्ट खिचडीसाठी हवं ना तसंच टेक्स्चर आलेलं आहे, जबरदस्त. आता तुम्हाला अगदी वाटलं की आणखी तुम्हाला लपलपीत करायची आहे ही खिचडी, तर मग तुम्ही थोडंसं पाणी यामध्ये घालू शकता आणि पुन्हा एक वाफ काढून घेऊ शकता किंवा फक्त शिजवू शकता. पण माझ्यासाठी ही कन्सिस्टन्सी परफेक्ट आहे. आता काय करूया, आता यावर मस्त लसुणी तडका घालूयात. तडका घालण्यापूर्वी ही आहे ना खिचडी तयार. खिचडी एका बाउलमध्ये मी काढून घेते सर्विंगसाठी, ते दिसायला छान दिसते. मस्त रंग आलेला आहे, टेक्स्चर भरनाट आलेला आहे. तर ही आपली तयार खिचडी मी बाजूला ठेवलेली आहे, त्यावर मस्त आपण खमंग तडका देतोय. तेल गरम केलेलं आहे, तेलाऐवजी अर्धं तेल अर्धं तूप घातलं तरी चालेल. यामध्ये सगळ्यात आधी जाईल मोहरी. मोहरी मस्त तडतडली पाहिजे म्हणजे फोडणी आपली खमंग बसेल.
मोहरी मस्त फुटायला सुरुवात झाली की यामध्ये जाईल जिरं, हिंग आणि लसूण, खूप सारा लसूण कारण आपण ही लसूणी खिचडी बनवत आहोत. आणि लसूण छान असा सोनेरी फ्राय करून घेऊया. आता इथे तुम्ही बघू शकाल लसूणला मस्त असा खरपूस सोनेरी रंग यायला सुरुवात झालेली आहे. आता या स्टेजला यामध्ये आपण घालूयात, गॅस बंद करते, कढीपत्ता, सुक्या लाल मिरच्या, गॅस बंद आहे आणि थोडंसं लाल तिखट. वा क्या बात आहे. आणि खमंग असा तडका आपला इथे बनवून तयार आहे, फोडणी बनवून तयार आहे. आता ही खमंग अशी फोडणी जाईल आपल्या खमंग अशा खिचडीवर. क्या बात आहे. आणि इथे आपली ही लसुणी डाळ खिचडी बनवून तयार आहे. मी काय करते ना, मी ही फोडणी किंवा तडका आहे ना हा तयार करून एका बाऊलमध्ये काढून ठेवते आणि ज्याला जसं हवं म्हणजे जेव्हा सर्व करायचं तेव्हा खिचडी गरम करून घेते, ज्याला जसं हवं तसं तडका भरून घालून ती खिचडी खातात. पण आता तुम्हाला दाखवायचं म्हणून मग हे छान असं मोठ्या भांड्यामध्ये मी काढून घेतलेलं आहे. ही खिचडी अशीच गरमागरम जबरदस्त लागते थंडीच्या दिवसांमध्ये, पावसाळ्यामध्ये. कधीही भाजीपोळी खायचा कंटाळा आला तर या पद्धतीने ही रेस्टॉरंट स्टाईल डाळ खिचडी नक्की बनवून बघा. पुन्हा भेटूयात अशाच मस्त खमंग रेसिपीसोबत. तोवर मस्त रहा, खुश रहा, आनंदी रहा आणि सगळ्यात महत्त्वाचं खात रहा. मधुराज रेसिपी, महाराष्ट्राची अस्सल चव.